जबरदस्त सामना रंगणार आहे या दोन संघांदरम्यान, कारण पहिल्यांदाच एकमेक समोर भेटतात. हँड टचचा दावा, अतिशय सुंदर असा अटेम्प्ट, हाताचा पूर्ण वापर, सिंगल गुण आणि एकाल गुणाने गुणतालिकेची सुरुवात. इकडून केतन तिकडून सागर, फ्लेक्सिबिलिटीचं दुसरं नाव आहे सागर राणे. काय जबरदस्त परफॉर्मन्स केलाय, पहिल्या सामन्यात पराभव आणि त्यानंतर बाकी सर्व सामने एका हाती जिंकले होते या खेळाडूने, आणि तो मात्र आलाय कोर्टमध्ये. या बरोबर डॅश, यस, जयने केला डॅश, सक्सेसफुल अटेम्प्ट, चढाई पट्टू बाद. पहिला गुणावर खुला, पहिला गुणावर शिक्कामोर्तब करतात की असं वाटलं होतं, परंतु जय है तो मुमकिन है. जयने आत्ताच नव्हे मागील तीन सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स केलाय तो अतिशय वाखाणण्याजोगे होता, आणि यावेळेला जयने पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिली. पाचच्या डिफेन्समध्ये केतन पाटील पुन्हा एकदा आलाय, आणि यावेळेला गौरववरती आघात करण्याचा प्रयत्न तितकासा अग्रेसिव्ह नाही आहे. गौरव आलाय मुख्य संघ शिवस्पर्श, यावेळेला जसवी सेवन स्टारला रिप्रेझेंट करतोय. पंकज पाटील साहेब यांचा संघ आहे, आणि आता यावेळेला सातच्या डिफेन्समध्ये त्यांच्याकडून गुणाची अपेक्षा आहे, कारण इथून एक गुण रिव्हायवल देईल मध्यरक्षकाला. गंगावने चढाईसाठी दाखल झाल्यात यावेळेला पाचच्या डिफेन्समध्ये. पाचचा डिफेन्स बोनस ऑफ आहे, गुणाची कमाई करणं तितकंच सोपं नाही आहे, परंतु पाचच्या डिफेन्समधून गुण कमावणं हे सुद्धा एक मोठं साहस आहे, आणि त्या साहसासाठी यावेळेला डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे केली जाणारी ही चढाई गंगावनेची. एम्प्टी रेट यावेळेला चढाईसाठी चढाई पुढे दाखल झाले सातच्या कोर्टमध्ये, सातच्या डिफेन्समध्ये. आणि यावेळेला सनी फायटर्सचा जो स्कॉड आहे पूर्णपणे कॉन्फिडन्सने भरलेला आहे, आणि यावेळेला कोणतीही कोणाची कमाई न करत असताना रिक्त चढाई केली जाते. येस, सबका पसंदीदा खिलाड़ी रोहित मैदानात आतमध्ये आलाय. यावेळेला रोहित कशी कामगिरी करतो यावरती नजर असणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या रोहितने परवाचा दिवस अक्षरशः धनानून सोडला होता, धनानून तर नव्हे पण पुन्हा एंटरटेन करून सोडला होता. यावेळेला समोरून केतन पाटील, वॉटर रॉकिंग, वॉटर रॉकिंग परफॉर्मन्स. टॅकल खेळाडूंना कोणताही अडथळा येईल अशा प्रकारचं वृत्त घडलं नाही पाहिजे. सिंगल पॉइंट, सिंगल पॉइंट घेतला गेलाय. सागर इन झालाय, आणि ही सर्वाधिक मोठी सभेची बाजू असणार आहे. सहाच्या डिफेन्समध्ये सागर आलाय, आणि आता काय सागर गुणाची कमाई करेल का? पहा, दोन दिवस अगोदर काय झालं होतं, आणि त्या झालेल्या परिस्थितीला किंवा समोरच्या संघातील असणाऱ्या सात खेळाडूंना पूर्णपणे स्टडी करून इथे येण्याचा प्रयत्न केला गेला, आणि म्हणूनच दोन्ही एक कडून जो परफॉर्मन्स होतोय, जो खेळ होतोय, तो त्याच्या अनुषंगाने होतोय. केतन पाटील मित्र प्लीज मागे हो, सनी सनी यावेळेला केतन पाटील सागर राणे पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाले कोर्टमध्ये. सनी फायटर्सच्या गुणतालिका 3-3 आहे, आणि यावेळेला काय या समान गुणफलकाला बदलत आहे का? आदरणीय अतुलदादा पाटील मनेलपाडा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल अतुलदादा आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. सागरची ही एंट्री रेट कोणत्या प्रकारचं गोल थर्ड रेट डुअर डाय मध्ये सडपट्टू आला, आणि यावेळेला पाचचा डिफेन्स आहे, आणि या पाचच्या डिफेन्स मध्ये काय गुणाची कामाई केली तर का? गंगावने समोरून आलाय आणि जबरदस्त बॅकअप. एक एक गुण का महत्वाचा, आणि एक एक गुण घेतल्यानंतर पूर्णपणे संघ कॉन्फिडन्स का होते त्याचं कारण आहे. या सेमी फायनल मध्ये हे दोन संघ ज्या प्रकारची मेहनत करून आलेले आहेत, त्या मेहनतीला पाहता इथे त्यांचा परफॉर्मन्स याच प्रकारचा दिसणार आहे. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढला जाईल, आणि लढता लढता एक
संघ पिछड़े होतील आणि एक संघ फायनल मध्ये डायरेक्टली दाखल होताना पाहायला मिळणार आहे. आईजी आणि कलाक्रीडा मंडळ आयोजित चेतन स्मृती चषक 2023 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर सादर केली जाते एमकेपीएलच्या माध्यमातून. एमकेपीएल कबड्डी लीग सागर सेकंड अँड थर्ड अटेम्प्ट मध्ये किक लगावतोय परंतु त्याचा तितकासा फरक पडत नाहीये. आतापर्यंत जर का रडिंग रेशो पाहिला तर तितकेसे केतनने सुरुवातीला दहशत दाखवली परंतु त्यानंतर ते सुद्धा कमी पडले. थर्ड रेड डुआडाय पाचचा डिफेन्स या बैला मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय चांगला खूप सुंदर रीतीने या पाचच्या डिफेन्स मध्ये एक गुण मिळवलाय सडाई पट्टूने सिंगल पॉइंट. प्रेक्षकांना विनंती आहे गेट पासून तिथून हटायचंय मागे जितकं जात आहे तितके मागे जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टच्या जवळ येऊ नका. गौरव आलाय चढाईसाठी यावेळेला सातचा डिफेन्स आहे बोनस ऑन आहे परंतु निदान रेषा पार करून पूर्णपणे बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. बॅलेन्सिंग आहे असं म्हणणं वागू ठरणार नाही. बैला गंगावनी चढाईसाठी आल्यात आणि गंगावनी सुद्धा यश मिळवलंय मध्ये चढाईपटू दाखल झालाय सातच्या डिफेन्स मध्ये. या वेळेला गुणाची कमाई करणं नितांत गरजेची असेल कारण ही आहे डुआडाय. या वेळेला समोरून ब्लॉक 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 टाकल पॉइंट लाईनच्या जवळ कोल मांडलेली दिसते. आदरणीय अक्षयजी गावडे 0006 आपण विनंती आपण मंचावरती येऊन अस्रस्थ व्हा. 0003 आपण विनंती आपण अक्षय कांबळे 0003 आपण विनंती आपण मंचावरती येऊन अस्रस्थ व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. गौरव चढाईसाठी आला यावेळेला डिफेन्स सातचा आहे आणि गौरवला काहीतरी वेगळं करणं गरजेचं असणार आहे. पहा ही एक रणनीती आहे हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे प्लॅनिंगचा भाग आहे की कुणाला चढाईसाठी कधी जावं आणि त्यानंतर कशाप्रकारे सामन्याला गवसणी घालावी. अनटच करण्याचा प्रयत्न उजव्या कपड्यावरती केलेला आघात तितकासा क्लोज नव्हता आणि त्यामुळे रोहित आलाय तीनच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन आहे. सुपर हिट आहे सुपर टॅकल दोन गुण मिळवलेत. आज रोहितचा झंझावत तितकासा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नाहीये. दोन गुणांचा फासला आहे आणि तो फासला केव्हाही मिळू शकतो. सागराला चढाईसाठी मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी वाट पाहिली त्याने परंतु आता या मोमेंटमला शिफ्ट केल्यानंतर काय आपल्या बाजूला सामना जुकवेल का सागर आपल्या खात्यामध्ये ते गुण अग्रेसिव्हली मिळवेल का याची चर्चा होणार आहे. अतिशय चांगल्या रीतीने ही चढाई काढण्याचा प्रयत्न परंतु निरामेशच्या अजून कमर जाण्याचा प्रयत्न होत नाहीये ही खंतेची बाब आहे. थर्ड रे गुवा डाय मध्ये चढाईपटू चढायसाठी आलाय सहाच्या डिफेन्स मध्ये. स्वतःला टर्न अराउंड करून उच्च कोपऱ्यावरती आघात करण्याचा प्रयत्न राईट टीन वरती करण्याचा प्रयत्न. या वेळेला डबल टाय होल्ड आणि डायरेक्ट डाईव्ह लगावून डबल टायला होल्ड करण्याचा प्रयत्न केलाय. गुणाची कमाई होते 1 पॉइंट सनी टायगर्सला. एका बाजूला सनी टायगर्स ज्या संघामध्ये केतन पाटील आहे गेट भरून सर्वांनी बाजूला व्हायचंय गेट भरून सर्वांनी म्हणत ते आपण बाजूला व्हायचंय. नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच पहिला पुकार एकांश टायगर हिमगते पाटील मॅडम आणि आजची उत्सव मूर्ती विनोदता पाटील यांच्या शुभ हस्ते हे शूज शुभम डिंगणकरला दिले जात आहेत. ही कमिटमेंट आहे हे ते वचन आहे
आणि त्या वचनाची पूर्तता करत असताना अतिशय अभिमानास्पद क्षण आहे आईजीवाणी कलाकेटा मंडळासाठी आणि खास करून या मंडळामध्ये कार्यरत असणारे सर्व कार्यकर्त्यांसाठी. दिलेलं वचन या ठिकाणी पाळलं गेलंय आणि तब्बल ते एक वर्षांनी, म्हणजे ती कमिटमेंट होती मागील वर्षी फायनलमध्ये आणि आज फायनल डेला ती कमिटमेंट पूर्ण होते. थँक्यू, थँक्यू सो मच. पाटील मॅडम, या वेळेला सिंगल पॉइंट मिळवला गेला आणि गौरवाला गौरवला गौरवास्पद कामगिरी करणं गरजेचे आहे, कारण आता 7 षटपंच मध्ये गुण मिळवावा लागणार आहे, कारण त्याच्या कोर्टमध्ये एकही खेळाडू नाहीये. सब ज्युनियर मध्ये वसई तालुक्याला रिप्रेझेंट करणारा सुजल सूर्यवंशी, जो आईजीवाणी कलाक्रीडा मंडळाचा खेळाडू आहे, त्याला सुद्धा इथे शूज देऊन गौरवण्यात येणार आहे. मी विनंती करेन सुजल सूर्यवंशी आपण मंचा. सुजल सारखा खेळाडू आईजीवाणी कलाक्रीडा मंडळाच्या माध्यमातून पुढे आला, सब ज्युनियर निरंतरची स्पर्धा खेळत असताना वसई तालुक्यासाठी तो सिलेक्ट झाला आणि म्हणूनच त्याला या मंचावरती गौरवलं जाणार आहे. सुजल, विनंती आहे आपण मंचावरती यायचं. आलेलं आहे सुजल, त्यामुळे सुजलला आपण केक कटिंग नंतर किंवा फोटो सेशन नंतर गौरवणार आहोत मंचावरती. चढाईपट्टी चढायसाठी आलाय 14-5, गुणतालिका जर पाहिली तर 9 फासला आहे. चला तिसरा शेवटचा आणि अंतिम पुकार त्या दोन संघांना, एकांश टायगर्स आणि एस एस वॉरियर्स, शूज देऊन आणि या कार्यक्रमाच्या निमित्त तुझ्या पुढील वाटचालीसाठी, तुझ्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या वेळेला काय गुण मिळेल का? थोडक्या थुंकलाय अखेरकार. अनिल समोर टॅकल करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला टॅकल पॉइंट. या वेळेला सेमी फायटरचा जो डिफेन्स काम करतो या स्पर्धेमध्ये रंगामध्ये रंग भरण्यासाठी आपल्या वाणीमधून सुद्धा या उत्सव मूर्ती म्हणजेच आपले विनोदंत पाटील यांच्या शब्द यांच्याबद्दल असे एखादी कार्य करते. गुणतालिका
शेवटचा आणि अंतिम पुकार दोन्ही संघ कोणपणी दाखल व्हायचे एकांश टायगर्स आणि एसएस वॉरियर्स गंगावले आलाय सातच्या डिफेन्स मध्ये काय यावेला गंगावलेला गुण मिळेल का बजर वाजतीये आणि अशा वेळेला चुकी झालीये सिंगल पॉइंट मिळतोय वन पॉइंट सनी फायटर्स सिंगल पॉइंट ने गुणतालिकेमध्ये भर पडेल परंतु केतन पाटील कोर्टच्या बाहेर आहे आणि अशा वेळेला गौरव काय गौरवशाली कामगिरी करेल का याच्यावरती लक्ष असणार आहे सहाचा डिफेन्स आहे लास्ट फोर मिनिट्स ऑफिशियल कॉल आलाय आणि अशा वेळेला खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये रंगत सुद्धा वाढणार आहे जिंकण्यासाठी निधान रेषी जवळ आपल्या लोकल कबड्डी भाषेमध्ये बोलायचं झालं तर टचला लावला गेला गौरव काय जबरदस्त टॅकल पॉइंट आहे गुणाची कमाई सिंगल पॉइंट थर्ड रेड डुअर डाय मध्ये गौरव आणाय फुलो तडे काढण्याचा प्रयत्न सेल्फ आउट जय जय डेरे कोर्टच्या बाहेर गेला सिंगल पॉइंट एका गुणाने खूप मोठा फासला बनणार आहे कारण केतन पाटील कोर्ट मध्ये आलेले अशा वेळेला चढाई पट्टू कोर्ट मध्ये दाखल सामना थोड्या थोड्या गतीने पुढे जातोय आणि गतीने पुढे जात असताना लास्ट थ्री मिनिट्स शेवटचे तीन मिनिट खेळाडूला पकडले गेलाय रेडर बाद चला महाराज बहुत बढिया एक चुकी किती महागात पडते बघा सामना होता कुठे सामना आलाय कुठे सामना जाणार कुठे सामन्याचं होणार काय सामना शेवटच्या गटीमध्ये केतन पाटील चढाईसाठी आलाय चारच्या डिफेन्स मध्ये बाबाला केतन पूर्णपणे वेळेला युटिलाइज करताना दिसेल का तर येस वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न कबड्डीमध्ये अशा प्रकारचा वेळ दबडणं म्हणजे हे एक अनोखे कौशल्य आहे लास्ट टू मिनिट्स ऑफिशियल कॉल आलाय सामना शेवटच्या घटिकेमध्ये चढाईसाठी गौरव आलाय गौरवला केलेली चूक भरून काढणं गरजेचं आहे आणि हीच ती संधी हीच ती वेळ त्या वेळेला तुला स्वतःला सिद्ध करायचंय पाहूया कशा प्रकारे चिंता करतो ही अनोखी पेशकश आहे श्रीरामची सध्या ती कामाला येते सनी फायटर्स साठी काय जबरदस्त गौरवला सुपटक लहान आहे तीन चार डिफेन्स ब्लॉक करण्याचा प्रयत्न तितकं सोपं नाहीये केतन ज्या शरीरने बनलाय त्याला पाहता सिंगलने इतका ऍडव्हान्स जाऊन टाकेल करणं सोपं नाहीये या बैला चढाईपुढे चढासाठी दाखल झालाय केतन ने टॅकल पॉइंट सुद्धा मिळवलाय सेमी फायनलचा सामना आहे सिंगल पॉइंट लास्ट वन मिनिट आणि शेवटचा एक बजावपट्टू उरलाय तेरा 25 सामन्यामध्ये अंतर खूप जास्त आहे सागरने बाहेरून कॉल केला कोणत्या प्रकारची गायगडबड नको आहे कारण हा सामना ज्या स्थितीमध्ये त्या स्थितीमधून कमबॅक करणं तितकंच सोपं नाही आहे त्यामुळे पूर्ण वेळ तुम्ही सुद्धा युटिलाइज करा आम्ही सुद्धा करू आणि केतन पाटील अखेर कार वन प्लस टू टोटल थ्री पॉइंट घेऊन येताना पाहायला मिळतोय कबड्डी जिद्द शिकवते कबड्डी चिकाटी शिकवते कबड्डी मेहनत शिकवते कबड्डी साहस शिकवते कबड्डी पेशन्स शिकवते कबड्डी अग्रेशन शिकवते कबड्डी सगळं काय शिकवते आणि त्या सगळ्यांचं संयुक्त मिश्रण म्हणजे तुम्हाला एकात्मता शिकवते कशा प्रकारे एकत्रित राहायचंय ते शिकवते सिंगल पॉइंट मॅच फिनिश सामना संपलाय सामना जिंकलाय या वेळेला सनी फायटर्स या संघानं आणि फायनल मध्ये धमाकेदार प्रवेश तब्बल